नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी जी पोलीस भरती होणार आहे तर त्यामध्ये बघा जिल्ह्यानुसार एकूण रिक्त जागा किती या संदर्भात माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तसेच बघा कारागृह एस आर पी एफ व पोलीस शिपाई या पदांचे बघा जिल्ह्यानुसार जे आहेत एकूण रिक्त जागा तर त्या संदर्भात आपण इथे माहिती घेणार आहोत मित्रांनो आणि ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ते ठरणार आहे कारण की बघा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी बघा अर्ज इथे करणार आहात तर त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहेत रिक्त जागा तर ते तुम्हाला माहिती असणं ते गरजेचं आहे तर पहा सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की जिल्ह्यानुसार जे आहे एकूण पदं किती म्हणजे रिक्त पदं बघा इथे दिलेले आहेत तर बृहमुंबईमध्ये तुम्ही ते बघू शकता की दोन हजार पाचशे बहात्तर एकूण पोलीस शिपाई पदांच्या बघा रिक्त जागा आहेत आणि एकंदरीत जर तुम्ही इथे बघितलं तर सर्वात जास्त जागा ज्या आहेत गृहमुंबईसाठी आहेत मित्रांनो इथे दोन हजार पाचशे बहात्तर आणि बघा येथे सध्या तरी जे आरक्षण आहे, आहे जागा आहेत मित्रांनो त्या इथे आलेल्या आहे नाही आहेत परंतु लवकरच त्या संदर्भात अपडेटसुद्धा इथे येणार आहे आणि सोबतच बघा ठाणे शहरसाठी सहाशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर नवी मुंबईसाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहेत मीरा भाईंदरसाठी दोनशे एकतीस पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोला सोलापूर शहर बहात्तर नाशिक शहर एकशे अठरा छत्रपती संभाजीनगर शहर दोनशे बारा अमरावती शहर चौऱ्याहत्तर त्यानंतर नागपूर शहर तीनशे सत्तेचाळीस लोहमार्ग पोलीससाठी बघा एक्कावन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर ग्रामीण ठाणे एक्क्याऐंशी जागा रायगड तीनशे एक्क्याण्णव जागा पालघरसाठी एक्कावन्न सिंधुदुर्गसाठी एकशे अठरा तर मग मित्रांनो तुम्ही याचा जो स्क्रीनशॉट काढू शकता आणि सविस्तरपणे ते बघू शकता तुम तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये किती जागा इथे रिक्त आहेत आणि सोबतच बघा गडचिरोलीमध्ये सातशे बेचाळीस जागा इथे रिक्त आहेत सर्वात जास्त जागा जे आहेत तुम्ही इथे बघू शकता बृहमुंबई त्यानंतर बघा गडचिरोली आणि त्यानंतर ठाणे शहर तर या तीन ठिकाणी सर्वात जास्त रिक्त जागा आहेत आणि पुढे जर बघितलं तुम्ही तर एस आर पी एफसाठी बघा इथे गट एक पुणेमध्ये बघा तीनशे पंधरा जागा आहेत रिक्त त्यानंतर गट दोन पुण्यामध्ये तीनशे बासष्ट जागा रिक्त आहेत त्यानंतर गट तीन जालनामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा गट चार नागपूरमध्ये दोनशे बेचाळीस त्यानंतर बघा गट पाच दौंडमध्ये दोनशे तीस धुळे एकशे त्र्याहत्तर त्यानंतर मुंबईमध्ये चारशे साठ अमरावतीमध्ये दोनशे अठरा सोलापूरमध्ये दोनशे चाळीस नवी मुंबईमध्ये तीनशे चौवेचाळीस हिंगोलीमध्ये दोनशे बावीस गडचिरोलीमध्ये एकशे एकोणनव्वद औरंगाबादमध्ये एकशे त्र्याहत्तर गोंदियामध्ये एकशे तेहतीस कोल्हापूरमध्ये एकशे ब्याऐंशी चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये दोनशे पंचवीस उदगाव अकोला येथे शहाऐंशी आणि हातनूर जळगाव येथे त्र्याऐंशी तर तुम्ही जर येथे बघितलं तर सर्वात जास्त जे आहेत एस आर पी एफमध्ये बघा इथे मुंबई गट आठ मुंबईसाठी चारशे साठ जागा येथे आहेत त्यापाठोपाठ जे आहे पुणे गट दोनसाठी तीनशे पासष्ट जागा आहेत आणि त्यापाठोपाठ पाड़ पुणे गट एकसाठी तीनशे पंधरा इथे जागा आहेत एकूण जे आहेत चार हजार तीनशे एकोणपन्नास रिक्त जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाईसाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त जागा आहेत त्यानंतर बघा बॅट्समनसाठी जे आहे बॅट्समन शिपाई पोलीस तर यामध्ये बृहमुंबईमध्ये एकूण चोवीस जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा बुलढाणामध्ये नऊ जागा रिक्त आहेत चंद्रपूरमध्ये आठ एक एकोण एक्केचाळीस रिक्त जागा आहेत त्यासोबतच कारागृह पोलीससाठी कारागृह मुंबई सातशे सतरा सर्वात जास्त त्यानंतर बघा पुणे कारागृह पाचशे तेरा त्यानंतर ते नागपूर कारागृह दोनशे पंचवीस त्यानंतर औरंगाबाद कारागृह तीनशे पंधरा एकूण अठराशे जागा येथे रिक्त आहेत कारागृह पोलीससाठी तर पहा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे आपण संपूर्ण जिल्ह्यानुसार जे आहे किती रिक्त जागा आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आणि आरक्षण या ज्या जागा येतात कॅटेगरीनुसार तर ते सुद्धा आपण लवकर ते बघणार आहोत त्या संदर्भात अपडेट आली तर ते तुम्हाला तिथे कळवण्यात येईल तर बा आतापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आपण त्यावरती हो भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट ज्या त्या देत असतो व्हिडिओ थांबूया ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद